आज खरोखर एक अतिशय आनंदाचा दिवस आहे की ट्रान्स हार्बर लिंकच्या प्रकल्पामध्ये एक निर्णायक टप्पा आज आपण गाठला आहे आणि ट्रान्स हार्बर लिंक ही पूर्ण थ्रू झालेली आहे. 22 किलोमीटरचा हा जो ब्रिज आहे आज मुंबईच्या शिवडीपासनं नावाशिवापर्यंत आपल्याला जाता येऊ शकेल अशा प्रकारचं कंप्लीट लिंकेज हे या ठिकाणी झालं आहे आणि नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होऊन निश्चित याचं लोकार्पण देखील होईल अशा टप्प्यामध्ये आपण पोहोचलो. खरं तर मी असं म्हणेल की हा काही केवळ एक ब्रिज नाही आहे, हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. दिस विल फ्युएल महाराष्ट्राज इकॉनॉमी फॉर नेक्स्ट 20 इयर्स. पुढच्या 20 वर्षाकरता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना या एका ब्रिजमुळे मिळणार. मुंबई जी एक आयलँड सिटी आहे, या आयलँड सिटीला हिंटरलँडशी म्हणजे मुख्य जमिनीशी जोडण्याचं काम हा ब्रिज करतोय आणि जमिनीच्या कमतरतेमुळे फायनान्शियल, कमर्शियल आणि एंटरटेनमेंट कॅपिटल असलेल्या मुंबईला जे काही त्या ठिकाणी अडचणी होत्या ते आता दूर झालेल्या आहेत, कारण मुंबईचा विस्तार करण्याकरता केवळ 20 मिनिटांमध्ये मुंबईवरनं नवी मुंबईपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि त्यामुळे खूप मोठा एक एरिया हा तो ओपन अप झाला आहे की ज्या एरियामध्ये नवी मुंबईचं एअरपोर्ट देखील आहे, ज्या एरियामध्ये देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी आहे, त्यामुळे जो काही पुढचं इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन आहे हे ट्रान्स हार्बर लिंकची पुढची बाजू आहे, जी नवी मुंबईकडची बाजू आहे, ज्या ठिकाणी नयनाचा एरिया येणार आहे, ज्या ठिकाणी मल्टी मॉडेल कॉरिडॉर जाणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याचा मार्ग हा या ट्रान्स हार्बर लिंकवरनं जातो असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही.